महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनी कोविड निर्बंधांचे पालन करावे. डॉक्टर नितीन राऊत यांचे सर्व आंबेडकरी अनुयायांना आवाहन. नागपूरमध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना 11 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्या. NVCCचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. डिझेलच्या दरवाढीमुळे बस फेऱ्या रद्द. प्रवाशांचे मात्र होत आहेत हाल. अच्छा, ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढल्याचं सांगत दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की याच कारणामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचं प्रशासनाने टाळलं. दीक्षाभूमीत येणाऱ्या अनुयायांचं स्वागत आहे, मात्र स्वरक्षणासाठी कोविड निर्बंधांचं पालन करणे गरजेचं आहे. पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर राऊत म्हणाले की जरी समारोहाचं आयोजन करण्यात आलेलं नाही, तरी शुक्रवारी आंबेडकर अनुयायी दर्शनाकरिता दीक्षाभूमीवर येऊ शकतात. त्याआधी दीक्षाभूमी परिसरात डॉक्टर बाबासाहेब स्मारक समितीचे सदस्य व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारच्या तयारीबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोर्जे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दीक्षाभूमी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस तसेच कुराडी देवीच्या मंदिरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्याचे आदेश दिले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच दीक्षाभूमीत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना या भूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखविला होता. एक नम्रतापूर्वक विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येत असताना नियमाचे तर काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे, परंतु ज्यांनी 2 डोजेस घेतले असतील त्यांनीच दर्शनासाठी या ठिकाणी यावं, कारण केंद्र सरकारचा नियमच तो सांगतो आहे. आणि तिसऱ्या करोनाच्या लाटेचं या ठिकाणी पदार्पण होत आहे अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असताना आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी इमर्जन्सी लावण्यात आलेली आहे या करोनाच्या काळामध्ये, एक प्रकारे त्यांनी त्याचं पालन करावं. तर हे सगळं बघितल्यानंतर मला या ठिकाणी आमच्या समस्त बौद्ध बांधवांना आणि भीमसैनिकांना सांगावंसं वाटतं की येताना आपण मास्क लावा, डिस्टन्स मेंटेन करा, हातसुद्धा आपले सॅनिटाईज करून घ्या आणि 2 डोज घेतले असतील तर तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये यायला कोणीही थांबवणार नाही, आपलं स्वागतच या ठिकाणी होईल आणि एक अमूल्य संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली आहे, त्याची आपण निश्चितच लाभ घ्यावा. तद्वतच ज्यांनी 2 डोजेस घेतले नसतील किंवा ज्यांनी एकही डोस घेतला नसतील अशांसाठीसुद्धा जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे, त्यांनी त्या संधीचासुद्धा लाभ घ्यावा. त्यांचं व्हॅक्सिनेशनही होऊ शकतं या ठिकाणी, त्यांना टेस्टिंगही करता येऊ शकतं, ह्या समस्त सोयी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासन ही आपल्या सहकार्यासाठी आहे, आपल्या विरोधासाठी नाही. मग ते पोलीस प्रशासन असो की नगर प्रशासन असो की जिल्हा प्रशासन असो, ही सर्व मंडळी आपल्याला सहकार्य करायला या ठिकाणी आहेत. आपण कृपा करून त्यांना वेगळ्या विचारात बांधून घेऊ नका, भावनिक होऊन समजू नका की ते तुम्हाला विरोध करतायत, केवळ ते तुम्हाला मार्गदर्शन करतायत की तुम्ही जर कुठं चुकत असाल किंवा दिसत असाल तर निश्चितपणे तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा सन्मानच केला पाहिजे, कारण ते लोक सगळे आपलं कर्तव्य बजावतात त्या ठिकाणी.
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातच सांगितलेलं आहे की जे लोक आपलं कर्तव्य बजावतात त्या सर्वांना आपण सॅल्यूटच केला पाहिजे. जेव्हा आपण या मातीला वंदन करायला या ठिकाणी येत असतो तेव्हा प्रशासनाला सुद्धा आपण सहकार्य करावं ही नम्रपणे विनंती पुन्हा एकदा आपल्या सर्वांना करतो आणि धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. नागपूरचे नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी विमला आर यांना हॉटेल व रेस्टॉरंटचा कालावधी रात्री 11 वाढवण्याची परवानगी देण्यात यावी याबाबत निवेदन दिले. नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले की राज्य शासनाने अनलॉकमध्ये सुद्धा सर्व व्यवसाय सुरू ठेवण्याच्या वेळेच्या निर्बंधांमध्ये शिथिलता प्रदान केली आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने हॉटेल व रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचा कालावधी रात्री 10 निर्धारित केला आहे. पुणे मनपाने 11 ऑक्टोबरपासून हॉटेल व रेस्टॉरंट्स रात्री 11 उघडी ठेवण्याची अनुमती दिली आहे. जेव्हा की पुणे जिल्ह्यातील कोविड संक्रमणाचा दर नागपूर जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. ऑगस्टपासून नागपुरात संक्रमणाचा दर 0.5 असा आहे. चेंबरचे सहसचिव स्वप्नील अहिरकर म्हणाले की मागच्या वर्षी हॉटेल व्यवसाय नोव्हेंबर 2020 अनलॉक करण्यात आले होते तर मार्च ते जुलै 2021 या व्यवसायावर लॉकडाऊनचं सावट होतं. त्यामुळे सर्वाधिक नुकसान याच व्यवसायाचं झालं आहे. म्हणूनच स्थानिक प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांच्या आर्थिक बाजूंचा विचार करून हॉटेल्स व रेस्टॉरंट्सला रात्री 11 सुरू ठेवण्याची अनुमती द्यावी. मागील काही दिवसांपासून राज्य परिवहन निगमच्या काही बसेस वेळेवर न सोडल्यामुळे किंवा रद्द केल्यामुळे कामठी परिसरातील गरजू प्रवासी व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामागचं मुख्य कारण डिझेल टंचाई असल्याचं सांगण्यात येत आहे. कामठी बसस्थानकावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्रवासी प्रवास करतात. मात्र मागील 1 आठवड्यापासून ग्रामीण क्षेत्रातून जाणाऱ्या अनेक बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कोविड नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर कामठीवरून जाणाऱ्या बसेसची संख्या वाढली होती. मात्र मागील 1 आठवड्यापासून डिझेल टंचाईमुळे अनेक बसेस फेऱ्या रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या महात्मा गांधींच्या वक्तव्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा टीका केली. ते म्हणाले की राजनाथ सिंग हे वाढती महागाई, पेट्रोल डिझेल गॅसचे वाढते दर, बेरोजगारी अशा मूळ मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष वळवण्याकरता प्रयत्न करत आहेत. मात्र आता जनता चूप बसणार नसून भाजपला त्यांची जागा दाखवणार. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आज देशाचे संरक्षण मंत्री आहे. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षाच नाही. चीनने एकीकडे सांगितलं की आम्ही हमला देशावर करणार, भारतावर करणार. खरं तर संरक्षण मंत्र्याची ती जबाबदारी आहे. आणि इतिहास जायचा आहे असेल तरी इतिहास खऱ्या अर्थानं खोटा सांगावं नाही. अमित शहा आणि मोदींसाठी ती सवलत आहे, पण राजनाथ सिंगांसाठी ही सवलत असू शकत नाही असं आम्हाला वाटत होतं. पण आताही त्यांना सवलत द्यावी लागणार आहे, कारण की 1911 सावरकरांनी माफी मागितली आणि त्याच्यानंतर त्यांना 60 पेन्शन सुरू झालं. महात्मा गांधी हे 1915 भारतात आले, त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यावेळेस मेल नव्हते, त्यावेळेस ह्या सगळ्या व्यवस्था नव्हत्या. आता महात्मा गांधी आणि सावरकरांचा कुठेही संपर्क आलाच नाही. 1911 त्यांनी माफी मागितली. आता त्या काळामध्ये मोदींजवळ मोबाईल होता, त्या काळात त्यांच्याजवळ मेल होता, ईमेल होता, त्यांच्याजवळ डिजिटल कॅमेरा होता त्या काळामध्ये. आता मोदीजींनी त्या काळामध्ये सावरकरांना आणि महात्मा गांधींना मोबाईल दिला असेल आणि ते बोलले असतील तर हे काही आता स्पष्ट होत नाही. पण या पद्धतीचं खोटं सांगून महात्मा गांधी ते महात्माच आहेत. या देशाला त्यांनी जी काही प्रेरणा दिली की देशाच्या जनतेमध्ये घालायला कपडे नाहीत आणि तिथपर्यंत मी घालणार नाही, अशा पद्धतीची मानसिकता ठेवणारा महात्मा त्याला अशा पद्धतीचं बदनाम करण्याचं कृत्य जे BJP सातत्यानं करत आहे, या देशातले लोक ती गोष्ट आता मान्य करणार नाही. भाजपला त्याची जागा दाखवणार. मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी महागाई असेल, डिझेल पेट्रोल गॅसचे दरवाढ असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांना कुचलण्याचा प्रश्न असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी भाजप या पद्धतीचे काही ना काही जुमले, त्यांच्या भाषेतले जुमले मांडून लोकांना डायव्हर्ट करण्याचा जे प्रयत्न करत आहे, आता भारतातली लोक या जुमल्यांना आता स्थान देणार नाही, त्यांची जागा BJP दाखवणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लोकांना अडचणीत आणत आहेत, पण सणांमध्ये खाद्यतेलाने महागाईतून नक्कीच काहीसा दिलासा दिला आहे. सरकारने आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीन, पामसह सर्व तेलांमध्ये घट झाली आहे.
सोया आणि पाम कच्च्या तेलावरील आयात शुल्क 0% आणले गेले आहे, तर शुद्धीवर आयात शुल्क 12.5% आहे. व्यापाऱ्यांच्या मते सरकारकडून हंगामात आयात शुल्कात कपात करणे म्हणजे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना लाभ देणे. तेल तुटले तर सोयाबीनचे बियाणेही तुटेल. आता नवीन सोयाबीन बाजारात येऊ लागले आहेत. गेल्या 10,900 रुपये प्रति क्विंटल भाव पाहता शेतकऱ्यांना नवीन सोयाबीनकडून मोठ्या आशा होत्या, पण सरकारच्या या निर्णयामुळे बियाणांच्या किमतीतही घसरण होईल. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. मल्टीनॅशनल कंपन्या अधिक बियाणे खरेदी करतील आणि कमी किमतीत त्यांचा साठा करतील. सरकारला हंगाम संपल्यानंतर आयात शुल्क कमी करावे लागले, जेणेकरून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी चांगला भाव मिळेल. सध्या तेलाच्या कथीलमध्ये 50 रुपयांची घसरण आहे, पण 1-2 दिवसात टिनमध्ये 70 रुपये आणि किलोमध्ये 4 रुपयांची घसरण होऊ शकते. आयात शुल्कात कपात केल्यामुळे पाम तेल 2050 रुपयांवरून 2070 रुपये प्रति टिन म्हणजेच 145 रुपये प्रति किलोवर आले आहे. त्याचप्रमाणे सूर्यफूल तेल 10 रुपयांनी कमी होऊन 160 रुपये झाले आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मध्ये बुद्ध वंदना या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे द्वारा आयोजित या कार्यक्रमात शेकडो अनुयायी उपस्थित होते. ओगावा सोसायटी अध्यक्षा, ड्रॅगन पॅलेस टेम्पल प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट सुलेखा कुंभारे या म्हणाल्या की दादासाहेब कुंभारे परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये 14 व 15 ऑक्टोबरला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराला आकर्षक रंगीबेरंगी लाईट व पंचशील ध्वजासह पताकांनी सजविण्यात आलं आहे. गुरुवारी म्हणजेच 14 तारखेला भिक्षू संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना करण्यात आली. यावेळी बौद्ध राष्ट्राचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या दरम्यान कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या 39व्या स्मृतिदिनानिमित्त दादासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आणि खासदार सांस्कृतिक समितीतर्फे नागपूरच्या 125 चौकांवर ध्वजगीताचा सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. नागपूर महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आणि खासदार सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती, तसेच नागपूरचे ध्वजगीत गायक श्यामलाल गुप्ता पार्षद यांची 125वी जयंती निमित्त नागपूरच्या 125 चौकांवर ध्वजगीताचा सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर रोजी नागपूर शहरातील 125 चौकांवर सामूहिक ध्वजगीत गाण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असून हा कार्यक्रम 60 चौकात शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केला जाईल. त्याच दिवशी संविधान चौकात महापालिकेने लावलेल्या संविधानाच्या शिलालेखाचे उद्घाटन देखील होईल, अशी माहिती महापौरांनी दिली. या कार्यक्रमात नेते, अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित राहणार आहेत. नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग और खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति, इन तीनों के संयुक्त तत्वावधान में नागपुर शहर के 125 चौराहों पर देश के आज़ादी की 75वीं वर्षगांठ, नेताजी सुभाष चंद्र बोस की 125वीं जयंती, साथ ही साथ में झंडा गीत के रचयिता श्री श्यामलाल जी गुप्त पार्षद, इनकी 125वीं जयंती निमित्त सामूहिक झंडा गीत गायन का कार्यक्रम रखा गया है. नागपुर शहर के अन्यान्य 125 चौराहों पर करीब करीब इसमें से
60 चौराहों पर शैक्षणिक संस्थाओं के माध्यम से शालेय विद्यार्थी और बाकी स्थानों पर सामाजिक संस्थाएं, ये सब एकत्रित होकर के सामूहिक रूप से 17 तारीख को सुबह 11 बजे एक साथ झंडा गीत गायन करेगी। अपने तरह का एक अनुपम कार्यक्रम नागपुर महानगर पालिका के माध्यम से यह लिया गया है। जिस प्रकार से वंदे मातरम गीत देश के आज़ादी के तरानों में मुख्यतः गीत है, उसी प्रकार से आज़ादी के आंदोलन में विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, यह गीत भी उसी तन्मयता के साथ गाया गया और लोगों को बहुत बड़ी मात्रा में इस देश के राष्ट्रीय आंदोलन से जोड़ने में सक्षम हुआ। इन दोनों महासुपुतों को अपनी आदरांजलि व्यक्त करने की दृष्टि से और अमृत महोत्सव के दृष्टि से वर्तमान पीढ़ी के बीच में यह झंडा गीत पुनः गाया जाए, पुनः लोगों के बीच में यह प्रतिपादित हो और लोगों को जानकारी मिले कि इस प्रकार से भी एक तराना था जिसे गा करके लोगों ने आत्मोत्सर्ग करके इस देश को आज़ादी दिलाई या स्थापित करने के लिए इस आयोजन को किया जा रहा है। इन 125 चौराहों में महानगर पालिका का जो मुख्य कार्यक्रम है, यह नागपुर शहर के संविधान चौक पर आयोजित है। इस आयोजन में नागपुर महानगर पालिका के माध्यम से आयोजित कार्यक्रम में माननीय केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी उपस्थित रहेंगे, महाराष्ट्र के विरोधी पक्षी नेता माननीय देवेंद्र जी फडणवीस उपस्थित रहेंगे, नागपुर शहर के पालक मंत्री माननीय नितिन राउत जी उपस्थित रहेंगे, हमारे युवा कल्याण मंत्री सुनील केदार जी उपस्थित रहेंगे। इस प्रकार से सुबह 11 बजे यह कार्यक्रम का आयोजन हम लोग यहाँ संविधान चौक पर कर रहे हैं। उसी दिन इसी प्रसंग पर संविधान का प्रस्तावना का एक शिलालेख भी महानगर पालिका ने संविधान चौक पर लगाया है, उसका भी लोकार्पण इसी दिन किया जाएगा। इस दृष्टि से यह दुग्ध शर्करा रोग संविधान चौक पर आने वाला है। आपके माध्यम से मैं समस्त नगरवासियों से निवेदन करना चाहता हूँ कि जिन 125 चौराहों पर यह कार्यक्रम हो रहा है, अखबार के माध्यम से उसकी संपूर्ण यादी आपको पढ़ने के लिए मिलेगी। नागपुरातील सनातन धर्मतर्फे यावर्षी रावण दहन कस्तुरचंद पार्क मध्ये न होता कडबी चौकातील सनातन धर्म युवा सभाच्या प्रांगणात काही सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सनातन युवा सभेच्या सदस्यांनी वीकेबी न्यूजला दिली। कस्तुरचंद पार्क में जो रावण दहन हुआ करता था सनातन धर्म युवा सभा के द्वारे, लेकिन कोविड जो है, कोविड के चलते ये जो परंपरा है ये कहीं ना कहीं रोकी गई थी, क्योंकि कस्तुरचंद पार्क में लोगों भीड़ देखते हुए ये निर्णय नहीं लिया गया कि कस्तुरचंद पार्क में रावण दहन होगा। लेकिन परंपरा को चलाते हुए, परंपरा को पूर्ण करते हुए ये जो रावण दहन की प्रक्रिया है ये सनातन धर्म युवा सभा के प्रांगण में पूरी की जा रही है। तो इस वक्त हमारे साथ मौजूद है सनातन धर्म युवा सभा के संरक्षक मिस्टर योगराज रावलचंद सहानी जी। तो हम उन्हीं से जानते हैं कि आज की तैयारियां क्या है। लगभग 70 वर्ष से ये परंपरा चली आ रही है। जब मैं 15 वर्ष का था, आज मैं 82 क्रॉस कर लिया हूँ, तब से ये परंपरा चली आ रही है। उससे पहले से चली आ रही है और हम लोग पहले खुद रामलीला में भाग लेते थे, रामलीला में पाठ करते थे। मेकोसा बाग में जो राधा कृष्ण मंदिर है वहाँ पर खुद बनाते थे रावण पहले, उसके पश्चात कस्तुरचंद पार्क में लगभग 6-7 दशक से वहीं करते आ रहे हैं। और ये पब्लिक की सेफ्टी को ध्यान में रखते हुए और शासन द्वारा निर्धारित उनके प्रमाणों के हिसाब से हम कस्तुरचंद पार्क में नहीं कर रहे हैं, क्योंकि पब्लिक की सेफ्टी प्रमुख वो है हमारे लिए। पब्लिक की सेफ्टी सबसे पहले है, 1-1.5 लाख पब्लिक जमा हो जाती है, उसको ध्यान में करते हुए, इंगित करते हुए हमले एक प्रतीकात्मक रूप से अपने सनातन धर्म युवक सभा का जो कड़बी चौक का प्रांगण है इसमें सिर्फ 5 फुट का एक वो कर रहे हैं और बहुत कम संख्या में हमारे सदस्य रहेंगे जो एक प्रतीकात्मक रूप से अग्नि को प्रज्वलित करेंगे और यही हमारी वो है। और ईश्वर से प्रार्थना है कि भारत के सभी लोग, देश के सभी लोग सुरक्षित रहें और ये महामारी से मुक्ति मिले। देश में जो आघात हुआ है, पूरे विश्व में जो इसका वो हुआ है, और भारत की रक्षा हो, हमारे नगर की रक्षा हो, हमारे महाराष्ट्र की रक्षा हो, ये मेरी भगवान से, प्रभु श्री राम से प्रार्थना है, यही मेरी है। धन्यवाद।
दिंडोरी तालुक्यातील वणी पोलिसांनी मोबाईल चोरून नेणाऱ्या आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 7 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 8 ऑक्टोबर रोजी मोबाईल चोरीची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार वणी पोलिसांनी CCTV च्या माध्यमातून तपासाचे यंत्र फिरवले असता 2 संशयित चोरांना ताब्यात घेतले. दिनांक 8/10/2021 रोजी वणी पोलीस स्टेशनला 482/2021 प्रमाणे भादवी 384 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी मनीष खाविया यांची शिंपी गल्ली ते सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान त्यांच्या हॉलमध्ये त्यांचा सॅमसंग कंपनीचा ब्ल्यू रंगाचा मोबाईल चार्जिंगसाठी लावून ते आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. त्यावेळेस अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पाठीमध्ये दबाच्या कडी उघडून आत प्रवेश केला आणि त्यांचा कंपनीचा ब्ल्यू रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरून नेला. चोरून नेल्यानंतर त्यांनी बघितलं येऊन तर घरातल्या लोकांना विचारपूस केली का माझा मोबाईल कुठे आहे. त्यांना मिळून न आल्याने त्यांना त्यांचा संशय बळावला का आपला कोणतरी अज्ञात चोरट्यांनी मोबाईल चोरून नेला. त्यांनी पोलीस स्टेशनला आले, फिर्याद दिल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली त्यांचं कोणी संशयित मिळतं का. मग आम्ही तिथे आजूबाजूच्या परिसरात CCTV कॅमेरे चेक केले असता आम्हाला त्यांच्या वर्णनावरून एक संशयित आरोपी आम्ही तिथे मिळाला. त्याच्यानंतर एक आरोपीच्या मोबाईल डाटेवरून आम्ही सुरगणे येथून त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, त्यानंतर आमच्या अडीस्थानी मॅडम माधुरी कांगणे मॅडम, त्यानंतर आमचे डेप्युटी साहेब गायकवाड साहेब आणि आमचे प्रभारी रजपूत साहेब यांनी एक 5 लोकांची कमिटी गठीत केली का सदर गुन्ह्याचा तपास होण्याकामी. मग त्यात आमचे उदय साहेब, आम्ही स्वतः, आमचे चेतन बागुल, बच्छाव दादा असे आम्ही त्यांनी कमिटी स्थापन. मग आम्ही सदर आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना दिंडोरी कोर्टात हजर केलं. माननीय न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींकडनं 7 मोबाईल आम्ही रिकव्हर केले आहे. तर VKP मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKP न्यूज. नमस्कार.